लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। विजय नाटा फाउंडेशन ने आज सानपाड़ा में खाद्यान्न वितरण कार्यक्रम चलाया, जहां प्रभाग 79 के जरूरतमंद नागरिकों के साथ ही स्टेशन परिसर के ऑटो चालकों को राशन किट बांटी गई। उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव और दिलीप आमले ने खाद्यान्न वितरण अभियान चलाने के लिए अपने नेता विजय नाहटा के पहल की सराहना की। उन्होंने कहा कि लॉकडाउन के कारण सामान्य जनों और ऑटो चालकों के सामने रोजी रोटी की बड़ी मुसीबत है, ऐसे समय में विजय नाहटा फाउंडेशन की यह राशन मदद उन्हें बड़ी राहत दे रही है। देखिए रिपोर्ट। लॉकडाउन और कोरोना की त्रासदी के बीच आर्थिक तंगी से बेहाल नागरिकों को विजय नाहटा फाउंडेशन की मदद बड़ा सहारा बन रही है। आज शिवसेना उपनेता विजय नाहटा की ओर से सानपाड़ा के प्रभाग 79 में सैकड़ों नागरिकों को खाद्यान्न बांटा गया। इसके साथ ही सानपाड़ा स्टेशन परिसर के ऑटो चालकों को भी राशन किट बांटी गई। इस अवसर पर उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव, शिवसेना पदाधिकारी दिलीप आमले और बाबाजी इंदौरे खासतौर पर मौजूद थे। उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव ने कहा कि लॉकडाउन के कारण जहां जहां लोग परेशान हैं, वहां वहां विजय नाहटा फाउंडेशन अनाज बांटने का काम कर रहा है। उन्होंने कहा कि शिवसेना का उद्देश्य जनता की सच्ची सेवा करना है। वहीं दिलीप आमले ने इस राशन वितरण को ऑटो चालकों के लिए मुसीबत के बीच बड़ी मदद करार दिया और उप नेता विजय नाहटा की सराहना की। नाहटा साहेबांचं सांगणं एकच आहे की या नोव्हेंबरकरांसाठी जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे ज्या ज्या वस्तूची गरज आहे ती वस्तू पोहोचवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून नाटासाहेबांच्या विजय नाटा फाउंडेशन या मार्फत आज या सानपाड्यामध्ये आजची सुरुवात रिक्षावाल्यांसाठी आज आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये अनेक ठिकाणी या रेशनच्या किटचं वाटप झालं। या सानपाडा विभागामध्ये आज रिक्षाचालक युनियनचे आमचे नवंबईचे शिवसेनेचे पदाधिकारी थोडक्यात सर्वेसर्वा सन्मान्य दिलीप आमले साहेबांच्या पुढाकाराने या सानपाड्यामध्ये या रिक्षा चालकांना एक रेशनचं किट, एक छोटीशी भेट म्हणून नाटासाहेबांच्यातर्फे देण्यात आलेली आहे आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी ही सगळी मंडळी, साहेबांचं म्हणणं नेहमी असतं ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी शिवसैनिक पोहोचला पाहिजे। हिंदू समाज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच भावनेतून नोव्हेंबरकरांसाठी लाभलेला नेता सन्मान्य विजय नाहटासाहेब यांच्यामार्फत प्रत्येक वेळी, मी मागच्या 1.5 वर्षापासून पाहतो आहे, मला वाटतं ही तिसरी वेळ असेल की रिक्षाचालकांसाठी मागच्या दिवाळीत असेल, त्याच्या अगोदरही कोरोनाच्या कालावधीत असेल आणि तिसरी वेळ, कुठेतरी हातभार लागावा, हातावर पोट आहे, रिक्षाचा धंदा होत नाही आणि त्या लोकांसाठी काहीतरी छोटीशी मदत देण्याच्या भावनेतून आमचे शिवसेना उपनेते नोव्हेंबरकरांचा लाडका नेता यांच्यामार्फत विजय नाटा फाउंडेशनतर्फे आज या सानपाड्यामध्ये रेशनचं किट या रिक्षावाल्यांसाठी देण्यात आलेलं आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वच रिक्षाचालकांची खूप मोठी परवड झालेली आहे, दररोज धंदा केला तरच आमचा रिक्षाचालक भाजी किंवा मुलांना काही घरामध्ये घरी आई वडील प्रत्येकाचे पत्नी यांना काहीतरी रोजच्या जेवणासाठी हे धान्य बाजार घेऊन जाऊ शकतो, परंतु सध्याची तशी परिस्थिती नाही। आपलं लॉकडाऊन असल्यामुळे हे सर्व बंद आहे आणि याचा सर्वांचा विचार करून माननीय नाहटासाहेबांनी हे जो धान्य वाटपाचा उपक्रम केला आहे त्याबद्दल आमच्या हजारो रिक्षाचालकांच्या वतीने त्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद। बताना जरूरी है कि विजय नाहटा फाउंडेशन का यह रसद अभियान बीते 8 दिनों से चल रहा है, जिसमें अब तक हजारों लोगों तक राशन पहुंचाया गया है। आज सानपाड़ा प्रभाग 79 के नागरिकों और ऑटो चालकों ने भी इस मदद के लिए शिवसेना नेता विजय नाहटा के प्रति आभार जताया। उन्होंने कहा कि लॉकडाउन की मुश्किलों के बीच यह खाद्यान्न मदद उनके लिए वाकई बड़ी राहत है। 15 महीने जे रिक्षावाला जी परवड़ होते व्यवसाय नहीं त्याच्यामध्ये हातावरती दैनंदिन
रोजगार किंवा दैनंदिन गरजाही भागू शकत नाही अशा रिक्षा चालकांना शिवसेनेच्या वतीने नाटा साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार आमले साहेबांनी आणि पुढाकाराने उपजिल्हा प्रमुख मिलिंदजी सूर्यराव साहेब यांच्या सहभागाने जे रिक्षा चालकांना जे अन्नधान्याच्या किट आता ही तिसरी मला वाटतं तिसरी ते चौथ्या वेळी आम्हाला दिलेली आहे. त्यांचं शिवसेनेचं साहेबांचं सगळ्यांचं मी एक रिक्षा चालक म्हणून आभार मानतो. ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया.